हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता बारावी सहकार या विषयाचा वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत आपण खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद अँसर आहे क्रियाशील सभासद केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळणारी व्यक्ती उत्तर आहे नाममात्र सभासद पुढील प्रश्न आहे क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीत सभेला उपस्थित राहू शकणारा सभासद आणि उत्तर आहे सहयोगी सभासद पुढील प्रश्न आहे सभासदांनी दैनंदिन कामकाजासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी उत्तर संचालक पुढील प्रश्न आहे अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालविणारे व्यक्ती उत्तर आहे उपाध्यक्ष पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थांची नोंदणी करणारा अधिकारी उत्तर निबंधक पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणाऱ्या प्रमुख नियंत्रक अधिकारी उत्तर आहे जिल्हा उपनिबंधक पुढील प्रश्न आहे विभागीय स्तरावरील सहकारी संस्थांचे नियंत्रण करणारा अधिकारी उत्तर विभागीय सहनिबंधक पुढील प्रश्न सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी उत्तर आयुक्त व निबंधक पुढील प्रश्न सहकारी संस्थेची संरक्षक भिंत उत्तर राखीव निधी पुढील प्रश्न सभेच्या कामकाजाची नोंद ठेवणारे पुस्तक उत्तर इतिवृत्त पुढील प्रश्न सभेमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या विषयांची यादी उत्तर कार्यक्रम पत्रिका पुढील प्रश्न विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव उत्तर आहे मुदत ठेव पुढील प्रश्न ज्या ठेवी दैनंदिन व्यवहारात कितीही वेळा रक्कम ठेवता व काढता येते उत्तर आहे चालू ठेव पुढील प्रश्न सभेत मतदानाच्या वेळी अध्यक्षांना असणारा विशेष अधिकार उत्तर आहे निर्णायक मत सभेमध्ये मतदानाच्या वेळी अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा विशेष अधिकार असतो पुढील प्रश्न आहे पहिली सर्वसाधारण अधिमंडळाची सभा बोलणारी व्यक्ती पहिली जी सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा बोलणारी व्यक्ती आहे मुख्य प्रवर्तक पुढील प्रश्न आहे विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलविण्यात आलेली सभा तर विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलविण्यात आलेली सभा असते विशेष सर्वसाधारण सभा पुढील प्रश्न आहे सभेच्या वैधानिकतेसाठी सभासदांची किमान उपस्थिती तर याला म्हणतात गणसंख्या भारतात पहिला सहकारी कायदा संमत झाला ते वर्ष तर भारतामध्ये पहिला सहकारी कायदा संमत झाला एकोणावीसशे चारमध्ये पुढील प्रश्न आहे संस्थेच्या दरवर्षीच्या निवड नफ्यातून बाजूला काढून ठेवलेली रक्कम तर याचं उत्तर आपण मला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न पाहू सहकारी संस्थेचे जमा खर्च तपासणारी व्यक्ती अंकेक्षक पुढील प्रश्न सहकारी संस्थेला कायद्यानुसार दरवर्षी आपले हिशेब तपासून घेणे बंधनकारक असते अशी हिशेब तपासणे उत्तर आहे वैधानिक हिशेब तपासणे पुढील प्रश्न सहकारी संस्थेमध्ये सातत्याने वर्षभर चालणारी हिशेब तपासणे जी सतत वर्षभर चालणारी हिशेब तपासणी असते तर तिला सतत हिशेब तपासणी असं म्हणतात पुढील प्रश्न शहरी भागातील पगारदार वर्ग लहान व्या लहान व्यावसायिक कारागिरांना कर्ज पुरवठा करणारी बँक उत्तर आहे नागरी सहकारी बँक पुढील प्रश्न आहे दागदागिने व मौल्यवान वस्तू सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी नागरी सहकारी बँकेने पुरविलेली सुविधा तर उत्तर आहे सुरक्षित खण पुढील प्रश्न आहे नागरी सहकारी बँकेने ग्राहकांना चोवीस तास पैसे भरणे व काढण्यासाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा उत्तर आहे ए टी एम पुढील प्रश्न आहे जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक उत्तर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढील प्रश्न आहे राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा उत्तर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढील प्रश्न आहे सहकारी पतपुरवठ्याच्या रचनेतील राज्यातील सर्वोच्च बँक राज्य सहकारी बँक पुढील प्रश्न आहे राज्यातील राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक बेंक। उत्तर आहे राज्य सहकारी बँक पुढील प्रश्न आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर नियंत्रण व नियमन करणारी बँक उत्तर आहे राज्य सहकारी बँक पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेशी संबंधित घटकांना सुजान व शिक्षित करण्याचा मार्ग उत्तर आहे सहकार प्रशिक्षण केंद्र पुढील प्रश्न आहे स्पर्धात्मक बाजारपेठेतील राजा उत्तर ग्राहक पुढील प्रश्न आहे जगातील अनेक देशात उत्पादन विक्री आणि व्यवहार करणारी कंपनी उत्तर आहे बहुराष्ट्रीय कंपनी पुढील प्रश्न आहे देशातील आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी जुलै एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये स्वीकारण्यात आलेले धोरण तर देशातील आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये स्वीकारण्यात आलेले धोरण आहे नवीन आर्थिक धोरण तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शब्द सुचवा किंवा शब्द समोर या अशा प्रकारचा वस्तुनिष्ठ प्रश्न जो आहे तो पाहिलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर